ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ। देशाची सीमा सुरक्षित राहावी यासाठी आपले सैनिक त्यांच्या आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून सीमेवर आपले कर्तव्य निभावत असतात। कर्तव्य पार पाडताना प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान देखील देतात। सैनिकांप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो। ध्वज दिन निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी केले। अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण त्यामध्ये जास्तीत जास्त भरीव योगदान द्यावं। प्रश्न असा नाही आहे की आपल्या योगदानातून सैनिकांना काही मदत करावी किंवा काय, आपल्या स्वतःची जी काही देशाच्या प्रती भावना आहे ती व्यक्त करण्यासाठीचं एक साधन म्हणून याकडे आपण बघितलं पाहिजे। मी आज सकाळी ध्वजनिधीच्या संकलनाला माझ्यापासून सुरुवात केली आहे। मी 5,000 रुपये डोनेशन त्यामध्ये दिलेलं आहे। माझी विनंती आहे की ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जे अधिकारी आहेत त्यांनी 5,000 रुपयेपर्यंत, क्लास 1 अधिकारी जे आहेत त्यांनी 2-3 हजार रुपयांपर्यंत, आणि बाकी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार यामध्ये योगदान द्यावं आणि नागरिकांनी सुद्धा यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी जिल्हाधिकारी म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे। यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ₹5,000 निधी देऊन ध्वज दिन निधी संकलनाचा प्रारंभ केला। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी मांढरे यांनी तिन्ही दलाचे प्रतीक असलेल्या ध्वजाने स्मृतिचिन्ह देण्यात आला।